नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी, सोयाबीन बाजारभावामध्ये 200 ते 400 रुपयांनी वाढ, काय आहे बातमी संपूर्ण याच व्हिडिओमध्ये। आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि दररोजच्या दररोज सोयाबीन बाजारभाव मोबाईलवर जाणू इच्छित असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा। तसेच खालील दिसत असलेला मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच सामील करा आणि आपण एखाद्या ग्रुपचे ॲडमिन असाल अथवा नसाल तर आमचा हा नंबर तुमच्या ग्रुपमध्ये नक्कीच सबमिट करायला लावा। तर सर्वात प्रथम बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे, छत्रपती संभाजीनगर, आवक 155 परिणामी क्विंटल, किमान दर 4300, कमाल दर 4424 आणि सर्वसाधारण दर 4362 रुपये बघायला मिळालेला आहे। यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे, जळगाव आवक 270 परिणामी क्विंटल, किमान दर 4350, कमाल दर 4570 आणि सर्वसाधारण दर 4450 रुपये या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे, जळगाव मासवत आवक 17 परिणामी क्विंटल, किमान दर 4400, कमाल दर 4400 आणि सर्वसाधारण दर देखील 4400 रुपये बघायला मिळालेला आहे। यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे, कारंजा आवक 5500 परिणामी क्विंटल, किमान दर 4050, कमाल दर 4560 आणि सर्वसाधारण दर 4325 रुपये। यासमोरील बाजार समिती आहे, उदगीर आवक 3800 परिणामी क्विंटल, किमान दर 4672, कमाल दर 4720 आणि सर्वसाधारण दर 4696 रुपये। यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे, सिल्लोड आवक 70 परिणामी क्विंटल, किमान दर 4400, कमाल दर 4600, सर्वसाधारण दर 4500 रुपये बघायला मिळालेला आहे। यासमोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे, शेवटची सिन्नर आवक 38 परिणामी क्विंटल, किमान दर 4330, कमाल दर 4645, सर्वसाधारण दर 4600 रुपये बघायला मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, हे होते राज्यातील सोयाबीन बाजारभाव। असेच दररोजचे सोयाबीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी खाली लिहिलेला व्हॉट्सअप नंबर आपल्या ग्रुपमध्ये नक्कीच जॉईन करा। जय जवान जय किसान आणि वंदे मातरम।